नमस्कार, मी सौ पांडव AS सहाय्यक शिक्षिका। माझे व्हिडिओ आवडल्यास माझ्या माय एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका। बोधकथेचे नाव आहे क्रोधावर नियंत्रण। एक 10-12 वर्षाचा मुलगा होता। लहानपणापासूनच खूप हट्टी आणि संतापी होता। जेव्हा त्याच्या मनाविरुद्ध घडे तेव्हा त्याच्या रागाचा पारा प्रचंड चढे। रागाने तो वेडापिसा होत असे। त्याच्या वडिलांनी यावर एक उपाय शोधला। वडील बाजारात गेले आणि त्याच्यासाठी खिळे घेऊन आले। मुलाने विचारले, बाबा हे खिळे कशासाठी? वडिलांनी उत्तर दिले, अरे तुला जेव्हा कधी राग येईल तेव्हा यातील एक खिळा घे आणि समोरच्या झाडावर ठोक। खिळे आणलेल्या पहिल्या दिवशी मुलाला खूप राग आला। त्याने एकूण 30 खिळे झाडाला ठोकले। असेच तो प्रत्येक वेळी करत गेला। पुढील काही आठवड्यात त्याला ते खिळे ठोकण्याचा कंटाळा आला व त्यामुळे त्याला क्रोधावर नियंत्रण करण्यात यश आले। आता तो झाडावर एखाद दुसरा खिळाच ठोकत असे। त्याच्या हे लक्षात आले की झाडाला खिळे ठोकण्याऐवजी क्रोधावर नियंत्रण करणे कधीही सोपे आहे। शेवट एक दिवस तर असा उजाडला की त्याने त्या पूर्ण दिवसात झाडाला एकही खिळा ठोकला नाही। जेव्हा त्याने त्याच्या वडिलांना याबद्दल सांगितले तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यास म्हणाले, तू जसे ते खिळे ठोकले तसे ते सर्व खिळे झाडावरून काढून टाक। मुलाने खिळे काढायला सुरुवात केली। तसे त्याच्या लक्षात आले की खिळे मारणे सोपे आहे पण खिळे काढणे खूप अवघड काम आहे। त्याने खूप मेहनत घेऊन ते खिळे काढले व ते दाखवण्यासाठी वडिलांना झाडापाशी घेऊन आला। वडिलांनी झाडाकडे पाहत त्याला म्हणाले, तू काम तर चांगले केले आहेस पण तुझ्या एक लक्षात आले की नाही बघ? बघ हे सुंदर झाड तुझ्या रागाने तू किती खराब करून टाकले आहेस। तू जेव्हा जेव्हा रागाला येत होतास त्याचे वाईट परिणाम या बिचाऱ्या झाडाला भोगावे लागत होते। तसेच आपल्या वागण्याचेही असते। आपण जेव्हा रागात येतो तेव्हा आपल्या रागाचे दुष्परिणाम समोरच्याच्या मनावर होतात। शस्त्राने जेवढे घाव होणार नाही तेवढे जास्त वार रागाच्या भरात माणूस समोरच्यावर करत असतो। म्हणून रागापासून दूर राहणे हेच चांगले असते। तात्पर्य, अतिराग आणि भीक माग ही मराठीतील म्हण बरेचसे काही बोलून जाते। राग आवरणे हेच चांगले। क्रोधावर जर नियंत्रण असले तर आपण आपले ध्येय सहजपणे गाठू शकतो।